दीपाच्या नावाचा इथे नक्कीच विचार होऊ शकतो. दीपा मलिक सोबतच इंडियन नॅशनल लोकदलचे आमदार केहर सिंग रावत हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पाहूयात पुढची बातमी. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेनंतर आज मोठ्या शक्तीप्रदर्शनाने राणा जगजितसिंग पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उपस्थित जनसमुदायामुळे नक्कीच राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित झाल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या कालच्या शक्ती प्रदर्शनात जसेच्या तसे उत्तर देत मोठे शक्ती प्रदर्शन करत राणा जगजितसिंग पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करताना आलेला जमाव खरा तर दोन्ही पक्षांना मतपेटीत जमा करता येणार आहे का, हाच प्रश्न यावेळी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात खरे तर दोन्ही उमेदवारांना विधानसभेत यापूर्वी समान संधी मिळालेली आहे, मात्र बदलती राजकीय समीकरणे कोणाची बाजू घेत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. याचंही उत्तर 18 तारखेनंतर मिळेलच. या प्रचंड महारॅलीमध्ये माजी मंत्री पद्मसिंग पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील, दिलीपराव देशमुख, सतीश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.